नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲडिशन आणि सबट्रॅक्शन या प्रकरणाचा हा तिसरा भाग आहे। या अगोदरची दोन भागांची व्हिडिओ मी बनवलेले आहे आणि ते तुम्ही नक्कीच पाहिलेले असतील। जर बघितलेले नसतील तर ते व्हिडिओ काय करा, अगोदर बघा आणि त्यानंतर हा भाग नंबर काय करा, 3 पाहून घ्या। आता आपल्याला पार्ट नंबर 3 ॲडिशन आणि सबट्रॅक्शनचा, यामध्ये आपल्याला एक्झाम्पल जे पाहिजे आहे तर ते आहे सबट्रॅक्शनचे, वजाबाकीचे उदाहरण आपल्याला काय करायचे आहे या भागामध्ये पाहिजे आहे। तर यामध्ये आपण पाहणार आहोत प्रॉब्लेम सेट नंबर जो 10 आहे, उदाहरण संग्रह नंबर 10। तर यातले जे काही एक्झाम्पल आहेत तर ते आपण काय करणार आहोत, या ठिकाणी मी तुम्हाला सोडून दाखवणार आहे। प्रॉब्लेम सेट नंबर 10 जे काही सगळे उदाहरणं आलेले आहेत, सर्वची सर्व उदाहरणं मी तुम्हाला सोडून दाखवणार आहे। चला तर सुरू करूया। जे फर्स्ट नंबरचं एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल नंबर 1। आता तुम्हाला काय करायचं आहे, हा जो नंबर आहे 857513 मायनस सबट्रॅक करायचा आहे कितीला, 482256, किंवा असंही तुम्हाला म्हणता येईल 482256 सबट्रॅक्ट फ्रॉम 857513। यामधून तुम्हाला तो काय करायचा आहे, सबट्रॅक्ट करायचा आहे, काढून टाकायचा आहे। मग याची मांडणी कशी करणार, तर वजाबाकीची मांडणी करण्यासाठी तुम्हाला काय करायचे आहे, तर 4 आडव्या ओळी तुम्हाला अगोदर वहीवर आखून घ्यायच्या आहे। या बघा, या झाल्या 4 ओळी, 1, 2, 3 आणि 4। आता आपण काय करणार आहोत, हा जो दिलेला नंबर आहे या पांढऱ्या ओळीमध्ये काय करणार आहोत, अगोदर लिहून घेणार आहोत। हा जो पहिला जो डिजिट आहे 3, नंतर पुढचा 1, 5, 7, 5, 8, मी काय केला, राईट करून घेतला तो। त्यानंतर हा जो पुढचा जो नंबर आहे याचा प्रत्येकाचा डिजिट मी काय करणार आहे, याच्या खाली लिहून घेणार आहे, -6, 5, 2, 2, 8, 4। आता हे सबट्रॅक करणार काय, कसं करणार, आता या ठिकाणी वजाबाकीची पद्धत, आता तुमची याच्या अगोदर 4th वजाबाकी भरपूर उदाहरणं झाली असतील, सेम तीच मेथड आहे, याच्यामध्येही काही बदल असा विशेष काही बदल नाही। आता काय करणार, सबट्रॅक 6, तुम्हाला सबट्रॅक किती करायचा आहे, 6 फ्रॉम 3, कशामधून काढून टाकायचा तो, 3 मधून, किती काढायचा, 6। आणि आपल्याला माहिती आहे 3 मधून 6 जाणार नाही, आता 3च, उदाहरणार्थ 3 लॉलीपॉप आहे आणि तुम्हाला काय करायचे, तुमच्या मित्राला 6 द्यायचे आहे, ते तुम्हाला देता येणार नाही। मग काय करावं लागेल, तुम्हाला बॉरो करावं लागेल, उसना घ्यावा लागेल, तर याला काय म्हणतात, बॉरोविंग, कुठून घ्यायचा तो, या शेजाऱ्याकडून घ्यायचा, या 3 मधून 6 जाऊ शकत नाही म्हणून एक उसना घेतला मी, कोणाकडून घेतला, या एकाकडून जर घेतला, तर एकाकडून जर मी 1 घेतला तर या एकाच्या जागेवर किती राहील, इथं 0, याचा 1 घेतला म्हणजे इथं राहिला 0, आणि जो 1 आहे तो मी काय केला, हा 3 आहे तसाच वरती लिहिला, या 3 वर काट का मारले, आपल्याला हा 3 घ्यायचा नाही, आता मी हाच 3 वरती लिहिला आणि इथला जो 1 आपण बॉरो केला होता, उसना घेतला होता, तो 1 काय केला मी इथं ठेवला, का, कारण हा जो नंबर आहे तर हा 10 प्लेसला आहे, मग 10 प्लेस म्हणजे किती, 10, मी याच्याकडून किती घेतले, 10 उसने घेतले, मग या 3 मध्ये जर मी 10 मिळवले तर ही संख्या होते 13, म्हणून 13 मधून आपल्याला काय करायचं आहे, सबट्रॅक्ट 6 फ्रॉम 13, 13 मधून 6 काय करायचं आहे, सबट्रॅक्ट करायचं आहे आणि त्याची वजाबाकी येते 7। आता इथं पुढं काय करणार आपण, आता इथं पुन्हा तेच प्रॉब्लेम, इथं वरती आहे 0, तुम्हाला काय करायचं आहे, सबट्रॅक्ट 5 फ्रॉम 0, 5 तुम्हाला काढून टाकायचं आहे, कशामधून, 0 मधून, 0 मधून 5 काढता येणार नाही, मग काय करणार तुम्ही, 5 - 1 म्हणजे इथं राहतील 4, आणि तो जो 1 आहे तो इकडे जर आपण घेतला तरी इथं किती होतील, 10 - 5, तरी इथं खाली राहिलेत 5।
आणि या पाचाकडून आपण काय केला, एक उसना घेतला म्हणून या पाचाकडे किती राहिले, चार राहिले, म्हणून चार, फोर मायनस टू, तर किती येतात, टू। त्यानंतर पुढं पण तसंच आहे, सेवन मायनस टू म्हणजे काय करायचं, सबट्रॅक्ट टू फ्रॉम सेवन, सातामधून दोन काढून टाका, सातातले दोन काढून टाकले तर खाली किती उरतात, पाच उरतात। आता या ठिकाणी बघा, पाचातून आठ जाणार नाही, इथं पाच आहे तर तुम्हाला सांगितलं की यामधून या फाईव्हमधून काय करा, एट हा सबट्रॅक्ट करा, काढून टाका, पाचामधून आठ काढता येणार नाही, मग आपल्याला काय करावं लागेल, तो बरो करावं लागेल कुणाकडून, जो नेक्स्ट कॉलम आहे त्याच्याकडून, नेक्स्ट कॉलममध्ये किती आहे, एट, याच्याकडून जर एक घेतला तर आठाकडून जर एक घेतला तर इथं किती राहील, याच्याकडं सेवन राहतील, आणि तो जर एक इथं ठेवला तर हा पाच कॅन्सल करून याच्या जागेवर किती येतील, पंधरा, आठाचा एक घेतला म्हणून इथं राहिले सात, आणि इथला एक जो घेतलेला आहे तो आपण याला उसना दिला म्हणून इथं किती झाले, पंधरा, पंधरातून आठ गेले, खाली किती उरतात, सात, आणि पुढं सातातून चार गेले, सेवन मायनस फोर, तर किती राहतात, थ्री। ही आली आपली वजाबाकी, 3,75,257। त्यानंतर सेकंड नंबरचं एक्झाम्पल आहे, सेम याच पद्धतीने आहे, यामधून हा नंबर काय करायचा आहे, तुम्हाला सबट्रॅक करायचा आहे, तो नंबर काय करा, लिहून घ्या। आता तुम्हाला काय करायचे आहे, नवातून तीन काढून टाकायचे, नवामधून तीन गेले तर खाली राहतात सहा, एकातून दोन जाणार नाही म्हणून आपल्याला तो काय करावा लागेल, शेजारच्याकडून उसना घ्यावा लागेल, कोणाकडून, पाचाकडून। जर पाचाकडून एक उसना घेतला तर इथं किती राहतात, पाचाच्या जागे पाचाकडून एक उसना घेतला, इथं पाच आहे म्हणजे किती राहतील, इथं चार, तो मी चार वरती लिहिला, आणि इथला जो एक आहे तो इथं ठेवला, आणि हा एक वरती घेऊ आपण, हा एक नाही राहणार आता याच्या जागेवर, इथला एक उसना घेतलेला आहे, आता या ठिकाणी बघा, हा जो एक आहे ना हा वरती इथं एक राहील, इथं झिरो नाही, हा इथून इथं माझ्याकडे चुकी झालेली आहे, इथे झिरो नाही राहणार, तर इथं किती राहील, एक, आणि हा एक किती झाले, अकरा, अकरातून दोन गेले तर खाली किती राहतात, नऊ राहतात, म्हणजे या ठिकाणी या एकाच्या जागेवर इथं झिरो घेतल्यामुळं हा प्रॉब्लेम झाला, ठीक आहे, इथं नऊ आणि इथं किती येईल, एक येईल। आता बघा, चारातून चार गेले तर खाली किती राहतात, फोर मायनस फोर, झिरो, सेवन मायनस सेवन, झिरो, वन मायनस झिरो, एक आहे, एकातून शून्य काढून टाका, म्हणजे एकातून काहीच काढून जर नाही टाकलं तुम्ही तर खाली उत्तर किती येतं, एक। तीन आहे, तीनामधून काहीच तुम्हाला काय करायचं नाही, वजा करायची, कोणती संख्या वजा करायची नाही, झिरो वजा करायचा, म्हणजे तीनातून शून्य गेला म्हणजे खाली किती राहता, तीन, आणि एकातून एक गेला खाली राहिला शून्य। हे आलं आपलं उत्तर। त्यानंतरचं पुढचं उदाहरण, सेम जी पद्धत तुम्हाला मी मागं सांगितली त्याच पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, उदाहरणात सोडवायचं आहे। हा पहिला जो नंबर आहे मी काय केला आहे, तसाच उजवीकडून लिहायला सुरुवात केली आणि तो लिहून घेतला, आता पुढे दिलं मायनसचं साईन, आता हा नंबर मी काय करणार आहे, त्यामधून सबट्रॅक करणार आहे, मी त्याखाली काय केले ते उजव्या बाजूने लिहायला सुरुवात केली आणि तो नंबर लिहून घेतला। आता आपल्याला सबट्रॅक करायचं, काय कशामधून, एकामधून तीन वजा करायचं आहे, एकातून तीन जाणार नाही, मग काय करावं लागेल, आपल्याला उसना घ्यावं लागेल, कोणाकडून, शून्याकडून, परंतु शून्याकडे जर इथं काहीच नाही आहे, शून्य आहे तर आपल्याला याच्याकडून उसना घ्यावं लागणार नाही, मग शून्य कोणाकडून उसना घेईल, पाचाकडून, मग जर पाचाकडून एक उसना घेतला तर पाचाच्या जागेवर इथं किती राहतील,
चार पाचाच्या जागेवर राहतील चार, आणि हा जर एक इथं दिला हा शून्य आणि एक किती संख्या होईल दहा, म्हणजे हा शून्य आपल्याला कॅन्सल करावा लागेल आणि याच्या जागेवर लिहावा लागेल दहा। पेल उष्ण कोणासाठी यायचा आहे, एकासाठी, म्हणून या दहामधला एक इकडे एकाकडे देऊ, म्हणजे दहामधला एक गेला तर खाली किती राहतात नऊ, आणि हा जो एक आपण इथं दिला हा एक आणि इथला एक आपण इकडे घेतला म्हणजे किती संख्या झाली अकरा, म्हणून अकरामधून तीन गेले तर अकरातून तीन गेले खाली किती राहतात खाली राहतात आठ। आता या ठिकाणी ही कॅन्सल आहे ही कॅन्सल आहे, म्हणजे किती नवातून दोन गेले, नवातून जर दोन गेले तर खाली किती राहतात सात। आता पुढं संख्या पुढचा अंक आहे चार, चारामधून आठ गेला, चारातून आठ जाणार नाही, म्हणून आपल्याला काय करावं लागेल चारामधून आठ जात नाही म्हणून आपल्याला काय करावं लागेल शेजारच्याकडून उष्णा घ्यावा लागेल। आता या चाराकडून जर उष्णा घेतला तर या चाराच्या जागेवर किती राहील तीन, आणि तो जर एक मी इथं दिला तर इथं चार राहणार नाही तर त्याच्या जागेवर किती होईल चौदा, चौदामधून आठ गेला तर खाली राहतात सहा, पुढचा कॉलम तीनातून सात जाणार नाही म्हणून आपण काय करू उष्णा घेऊ कुठून पुढच्याकडून तीनाकडून जर उष्णा घेतला तर इथं तीन राहणार नाही, एक उष्णा घेतला तर इथं राहतील दोन, आणि इथला जो एक आहे इकडे दिला इथं पुढं ठेवला तर ही संख्या तीन नाही राहणार तर किती होईल तेरा, तेरातून सात गेला तर खाली बाकी उरते सहा, त्यानंतर बघा दोनातून पाच जाणार नाही मग आपल्याला काय करावं लागेल परत आठाकडून उष्णा घ्यावं लागेल, आठाकडून जर उष्णा घेतला तर आठाच्या जागेवर राहतील सात, आणि एक इथं जर दिला तर किती संख्या होईल दोन नाही राहणार तर होईल ही बारा, बारातून पाच गेले खाली राहिले सात, सातामधून तीन गेले तर खाली किती राहतात चार, आणि सहातून दोन गेले तर खाली राहतात दोन, हे आलं आपलं उत्तर, ही आपली वजाबाकी। आता उदाहरण नंबर चौथं सेम याच पद्धतीने, पहिली संख्या काय करा या पांढऱ्या घरामध्ये अगोदर लिहून घेतो मी, त्यानंतर पुढची संख्या काय करणार मी त्याच्यामधून वजा करणार, ती काय करणार एकक स्थानाकडून या एकखाली एकक दशकखाली दशक याच पद्धतीने मी काय करणार लिहून घेणार। आता मला काय करायचं आहे वजाबाकी करायची काढून टाकायची, या खालच्या संख्या काय करायची आहे काढून टाकायची आहे, सातामधून आठ काढून टाकायचा, सातामधून आठ जाणार नाही, सातामधून आठ जाणार नाही म्हणून आपल्याला काय करावं लागेल तो शेजारच्याकडून उष्णा घ्यावा लागेल, कोणाकडून उष्णा घेणार आपण दोनाकडून, जर दोनाकडून जर उष्णा घेतला तर तो दोनाच्या जागेवर दोन नाही राहणार तर किती होईल तो एक, आणि तो इथला जो एक उष्णा आहे तो जर इथं पुढं ठेवला तर ही संख्या सात न राहता किती होईल ती सतरा, सतरामधून जर आठ गेले तर खाली वजा उरतात नऊ, वजा बाकी आली नऊ। आता एकातून तीन गेले, एक आहे आणि त्याच्यामधून तुम्हाला तीन काढायचे सांगितले तर आपल्याला वजा नाही करता येणार, मग काय करावं लागेल आपल्याला आठाकडून उष्णा घेणार, मग आठाच्या जागेवर किती राहतील सात, सातकडचा एक इथं दिला तर इथं एक न राहता किती होईल अकरा, अकरातून तीन गेले खाली राहिले आठ। आता या ठिकाणी सातामधून नऊ वजा करायचे आहे, सातामधून नऊ जाणार नाही म्हणून आपण काय करू तीनाकडून उष्णा घेऊ, तीनाकडचा जर उष्णा घेतला तर तीन न राहता तिथं राहील दोन, तो एक जर इथं ठेवला तर इथं सात न राहता किती संख्या होईल सतरा, सतरातून नऊ जर गेले तर खाली उरतात आठ। आता दोन आहे, दोनामधून तुम्हाला पाच वजा करायला सांगितला, दोनातून पाच जाणार नाही मग तुम्ही काय करणार शेजारच्याकडून उष्णा घेणार, चाराकडून उष्णा घेतला इथं चार न राहता इथं किती राहील तीन, आणि इथलं जर एक इथं ठेवला तर हा दोन न राहता किती होईल बारा, बारातून पाच गेले खाली उरले सात, इथं आहे तीन, तीनामधून शून्य गेला तर खाली उरतात तीन, पुढं आहे पाचामधून दोन काढून टाकले तर खाली उरतात तीन, आणि चारामधून एक गेला तर बाकी उरते तीन, हे आले आपली वजाबाकी। आता उदाहरण नंबर पाचवं सेम तीच पद्धत आहे,
पाचातून सात जात नाही, चाराकडून उसनं घेतला तीन राहिला, तो इकडे एक दिला तर इकडे झाली संख्या पंधरा, पंधरातून सात गेला खाली उरला आठ, तीनातून चार जात नाही म्हणून काय केला उसनं घेतला, तीनाकडचा उसनं घेतला तर तीन कट होईल त्या जागेवर राहील दोन, त्याचा एक उसनं इथं दिला तर इथं तीन राहता होईल तेरा, तेरातून चार गेले तर बाकी उरली नऊ, दोनातून पाच जात नाही म्हणून आपल्याला उसनं घ्यावं लागेल, दोनाकडून जर हा उसनं घेतला तर दोनाच्या जागेवर राहील एक, आणि इथला जो एक उसनं घेतलेला आहे तो इथं ठेवला तर इथं संख्या बारा होईल, म्हणजे या दोन राहता होईल बारा, बारातून पाच गेले तर खाली उरले सात, एकातून चार वजा केले एकातून चार जाणार नाही म्हणून आपल्याला काय करायचं उसनं घ्यायचा या एकाकडून, या एकाकडून उसनं घेतला एक तर इथं राहिला शून्य, आणि तिथला एक इथं जर ठेवला तर हा एक न राहता किती होईल अकरा, अकरातून चार गेले खाली उरले सात, आता पुढच्या याच्यामध्ये शून्यातून सहा जाणार नाही म्हणून काय करावं लागेल पुढच्याकडून उसनं घ्यावं लागेल, पण इथंही शून्य आहे इथून उसनं घेता येणार नाही, आपल्याला काय करावं लागेल पुढच्याकडे उसनं घ्यावं लागेल, हा पुढच्याकडून उसनं घेईल म्हणजे उसनं कोणाकडून साताकडून, साताच्या जागेवर राहतील सहा, तो जरी एक इथं दिला तर संख्या किती होईल दहा, शून्य राहणार नाही तर त्याच्या जागेवर होईल दहा, पण दहाकडचा एक उसनं कोण घेणार आहे इथं घेणार आहे म्हणून दहामधून एक गेला तर खाली राहिले नऊ, आणि एक जर इथं दिला तर शून्य न राहता तो किती होईल दहा, दहातून सहा गेले बाकी उरली चार, नवामधून आठ गेले बाकी उरली एक, सहामधून दोन गेले बाकी उरली चार, हे आली आपली वजाबाकी। आता उदाहरण नंबर सहा, उदाहरण नंबर सहा पण सेम याच पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे सोडवायचं आहे। ही झाली उदाहरणाची मांडणी, मी तर आपली तीच तीनामधून आठ जात नाही म्हणून तो एकाकडून उसना, एकाच्या जागेवर आला शून्य, इथला एक इकडे दिला तर इकडे तीन राहता किती होईल तेरा, तेरातून आठ गेले खाली उरले पाच, आता शून्यातून चार जात नाही शून्य दोनाकडून उसनं घेईल, दोनाच्या जागेवर राहिला एक आता इथला जो एक आहे तो इथं ठेवला तर हा शून्य न राहता किती होईल हा होईल दहा, दहातून चार गेले खाली उरले सहा, एकातून सहा जाणार नाही म्हणून आपण काय करू उसनं घेऊ, एकाकडून जर उसनं घेतला तर या एकाच्या जागेवर इथं एक न राहता इथं किती राहील शून्य, आणि इथला एक जर इथं दिला तर हा एक न राहता इथं किती होईल अकरा, अकरातून सहा गेले खाली उरले पाच, त्यानंतर शून्यातून चार जात नाही म्हणून आपण काय करू पुढच्याकडून उसनं घेऊ, इथं शून्याकडं इथून उसनं घेता येणार नाही आपल्याला काय करावं लागेल पुढून उसनं घ्यावं लागेल, हा शून्य पुढच्याकडून उसनं घेईल म्हणजे आठाकडून जर उसनं घेतला तर आठाकडे राहिले सात, सात इथला जो एक आहे तो जर एक इथं ठेवला तर इथं शून्य नाव आता किती होईल दहा, दहामधला एक इकडं उसनं द्यायचा आहे म्हणून दहाच्या जागेवर दहा न राहता इथं किती राहील नऊ, आणि इथला एक आपण इथं दिला तर इथं किती झाले या शून्याच्या जागेवर दहा, दहातून चार गेले खाली राहिले सहा, नवातून पाच गेले खाली राहिले चार, सातातून सात गेले खाली राहिला शून्य, तीनातून तीन गेले खाली राहिला शून्य। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ नक्की समजला असेल, जर तुम्हाला व्हिडिओ आज समजला असेल तर तुमच्या मित्रांना पाठवायला काही हरकत नाही।